राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये मनुस्मृती दहन करताना त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडण्यात आलं आणि संपूर्ण राज्यभरातूनच निदर्शनं करण्यात आली. अलिबागमध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारू आंदोलन करत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यभरात भाजपकडून आव्हाड यांच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत. आता बाबासाहेब आंबेडकर हे आपले सर्वांचे दैवत आहे. अनुसूचित जाती जमाती तर आहेत, सर्व भारतीयांचे ते दैवत आहे. आज भारताचं जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे हे त्यांच्यामुळे आहे आणि या परमपूज्य व्यक्तीचा फोटो त्यांनी फाडून टाकला. आता या कारणास्तव आमचं आंदोलन आहे आणि या जितेंद्र आव्हाडांचा आम्ही निषेध करतोय आणि त्यासाठी आज आम्ही पुन्हा एस पी अलिबाग यांच्याकडे आम्ही त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करावी अशी मागणी करतो. कारण जे आता या मोदी सरकारमध्ये जे काय SC ST ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये जे काय अमेंडमेंट झाले, बदल झाले या सरकारमध्ये, त्या ह्याच्यामध्ये तस्वीर फाटणं हा सुद्धा गुन्हा आहे. कारण तस्वीर फाटलं की दैवताचं तस्वीर फाटलं आणि त्यासाठी ॲट्रॉसिटी ॲक्ट Section 3T प्रमाणे गुन्हा दाखल होतो. त्यासाठी FIR दाखल व्हावी यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत आणि FIR होईल त्याच्यासाठी पाठपुरावा सुद्धा करणार आहोत.